चला तर मग आज आपण तिसरा प्रकार बघूया. चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू व तीन कोण दिले असता चौकोनाची रचना करणं. तेच आपला मगाशीच विषय झाला की चौकोनाची रचना म्हणजे त्रिकोण आलाच. त्याचप्रमाणे आपण त्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया की कसं. तर उदाहरण आहे, उदाहरण एल ई एफ टी असा काढा की लेंथ ई एल बरोबर 4.5 सेंटीमीटर, लेंथ ई एफ बरोबर 5.5 सेंटीमीटर, तसंच माप कोण एल बरोबर 60 अंश, माप कोण ई बरोबर 100 अंश आणि माप कोण एफ बरोबर 120 अंश. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एका बाजूची लांबी दिलेली आहे आणि तीन कोण दिलेले आहेत. एकूण 4 म्हणजेच एकूण 5 घटक आपल्याला दिलेले आहेत. 5 घटकांमध्ये 2 बाजू आणि 3 कोण दिलेले आहेत. कच्चे आकडे आपण नेहमीप्रमाणे काढून ठेवलेलीच आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम बाजू एल ई ही घ्यावी लागेल. ती एल ई बाजू आपण 4.5 सेंटीमीटर एवढी घेतली. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सांगितलेलं आहे की कोण ई हा ई एफ काढायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला कोण ई दिलेला आहे आणि तो आहे 100 अंश. मग कोण ई काढण्यासाठी त्या रेषाखंडावरचा ई वरती आपण कोण मापन घेऊया आणि त्या ठिकाणी ई 100 अंश इतका आपण तो काढूया. हा किरण आपण ई कोण काढला 100 अंशाचा. त्यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे ई एफ. त्या ई एफ चा माप आहे 5.5 सेंटीमीटर. मी या कंपासामध्ये 5.5 सेंटीमीटर एवढा अंतर घेऊन ठेवलेला आहे. तो बरोबर घ्या ई या कोणावरती ठेवू आपण 5.5 सेंटीमीटर एवढं मार्किंग तिच्यावरती करू आणि त्या मार्किंगला आपण त्या ठिकाणी नाव देखील देणार आहोत एम. हे झाल्यानंतर आपण बरोबर पुढचा कोणाकडे जाऊया. आपल्याला पुढचा कोण दिलेला आहे एल, तो आहे 60 अंशाचा. तो देखील आपण काढून घेऊया. कोण एल 60 अंश. हा झाला आपला कोण एल 60 अंशाचा. मित्रांनो, आपण जे 5.5 सेंटीमीटर हे अंतर घेतलं होतं त्या एल बिंदूवरती आपण आता 120 अंशाचा कोण काढणार आहोत आणि कोण आपण सरळ ठेवू. आपण 120 अंशासाठी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर आपण कोण एफ ते 120 अंशाची मार्किंग आहे ते जोडणार आहोत. हा किरण काढला आणि तो किरण एल ला ज्या ठिकाणी छेदतो आहे त्या ठिकाणी आपल्या चौकोनाचं जे नाव राहिलेलं आहे म्हणजेच टी, हे टी नाव आपण त्याला देऊ आणि अपेक्षित असा चौकोन आपण काढलेला आहे.